सगळ्यात पहिल्यांदा कढाईमध्ये मी एक चमचा तेल घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये एक चमचा आले बारीक चिरून टाकलेले आहेत आले एक मिनटासाठी तेलात परतवून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये एक वाटी बारीक चिरलेली शिमला मिरची एक वाटी बारीक चिरलेले गाजर दोन कांदे बारीक चिरलेले त्याचसोबत एक वाटी चिरलेली कोबीज तुम्ही हवं तर यामध्ये मटर देखील टाकू शकता बीन्स देखील टाकू शकता त्यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून दोन मिनटे परतवून घ्यायचं आणि मंद वरती एक तीन ते चार मिनटे या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत तीन ते चार मिनटात भाज्या या पन्नास ते साठ टक्के शिजतात त्यानंतर यामध्ये आपल्याला दोन चमचे शेजवान चटणी टाकून घ्यायची आहे शेजवान चटणी नसेल तर तुम्ही लाल तिखट आणि टोमॅटो केचप देखील टाकू शकता आता हे पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये मी एक वाटी ब्रेड क्रम्स इथं टाकून घेतलेले आहे ब्रेड क्रम्स टाकल्यामुळे मिश्रणाला बाइंडिंग छान येते त्याचसोबत इथे मी तीन बटाटे उकडून मॅश करून घेतलेले आहेत ते टाकून घेतलेले आहे आता हे मंदाचे वरती आपल्याला तीन ते चार मिनटे छान असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथं बघू शकता जोपर्यंत बेटर अशा पद्धतीनं पॅन सोडत नाही किंवा कढाई सोडत नाही तोपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे आता इथं हे बडून तयार झालेलं आहे छान असं मिक्स झालेलं आहे इथे गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद करून यामध्ये या आता चिरलेली कोथिंबीर आणि अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे तुमच्याजवळ जर चाट मसाला किंवा आमचूर पावडर असेल तर ते 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 देखील तुम्ही इथे टाकू शकता पण मी इथं लिंबू वापरलेलं आहे आता हे सगळं टाकल्यानंतर पुन्हा एकदा मिक्स करून घेऊयात आणि थंड होण्यासाठी बाजूला ठेवून देऊयात त्यानंतर दुसरीकडे मी एका बाऊलमध्ये दोन कप मैदा घेतलेला आहे आणि त्याच कपने अर्धा कप मी तर कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे तर दोनास अर्ध असं आपल्याला हे प्रमाण वापरायचं आहे दोन कप मैदा असेल तर अर्धा कप कॉर्नफ्लॉवर त्यानंतर यामध्ये एक चमचा शेजवान चटणी चवीपुरतं मीठ दोन चमचे तीळ टाकून घ्यायचे आहे आणि त्याचसोबत लसूण आल्याची पेस्ट देखील इथं टाकून घ्यायची आहे लसूण आल्याची पेस्ट टाकलेले व्हिडिओ स्किप झालेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी टाकत याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्याचसोबत यामध्ये मी अर्धा चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे कलरसाठी तर कश्मीरी लाल तिखट आहे ला हे फक्त कलरसाठी इथे मी वापरलेलं आहे आता हे देखील छान मिक्स झाल्यानंतर आपलं हे मिश्रण बनवून तयार झालेलं आहे आता पाहूयात स्टफिंग स्टफिंग ही पूर्णपणे थंड झालेली आहे आता यामधलं मी थोडंसं स्टफिंग घेते आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीनं आपल्याला याचं चौकोन शेप देऊन घ्यायचं आहे अगदी सोप्या पद्धतीने बनते हे फक्त व्हिडिओमध्ये जसं दाखवत आहे त्या पद्धतीनं करून घ्यायचं आहे तुम्ही हवे तर याचे कटलेट्स देखील बनवू शकता पण मी इथं वेज लॉलीपॉप बनवत आहे याकरिता इथं यामध्ये आईस्क्रीमच्या या इन्सर्ट करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने म्हणजे आपले हे वेज लॉलीपॉप बनवून तयार होतात आणि गाडी इन्सर्ट केल्यानंतर पुन्हा याला आईस्क्रीमचा शेप देऊन घ्यायचा आहे अशा पद्धतीनं तर याच प्रकारे इथे सगळे मी व्हेज लॉलीपॉप बनवून घेते आणि बनवून तयार झाल्यानंतर तुम्ही याला पंधरा ते वीस मिनटे फ्रीजरमध्ये ठेवला तर तुम्हाला आणखीन छान रिझल्ट भेटेल पण मी इथं फ्रीजरमध्ये ठेवलेलं नाही तर अशा पद्धतीनं मी हे लॉलीपॉप बनवून घेतलेले आहेत आता यामधला एक लॉलीपॉप घ्यायचं आहे आणि अशा मैद्याच्या पिठामध्ये घोळवून घ्यायचं आहे थोडंसं पिठ्यावरती यावरती लावून घ्यायचं आहे जास्त नाही आणि त्यानंतर आपण जे मिश्रण बनवून घेतलेलं होतं बॅटर बनवून घेतलेलं होतं त्या बॅटरमध्ये व्यवस्थित असं कोट करून घ्यायचं आहे तर या दोन्ही स्टेप आपल्याला तळण्याच्या आधी करायचे आहेत याच्यामुळे एकदम कुरकुरीत असे आपले हे वेज लॉलीपॉप बनून तयार होतात तर पहा हे व्यवस्थित कोट झालेलं आहे आता आपण हे गरमागरम तेलात तळून घ्यायचं आहे तर तेल पण गॅसवरती गरम झालेलं आहे यामध्ये आता मी हे वेज लॉलीपॉप सोडून घेते तर जास्त नाही अगदी तर मी दोनच टाकून घेतलेले आहेत जेवढे कढईमध्ये बसतील तेवढेच टाकून घ्यायचे आहेत जास्त गर्दी करायची नाही आणि हाय फ्लेमवरती छान असं यांना तळून घ्यायचं आहे तर टाकल्यानंतर तुम्ही लगेच यांना पलटी करून घेऊ नका नाहीतर हे चिकटतात तर गरम तेलात आपल्याला एक तीन ते ती चार मिनटे छान असे फ्राय करून घ्यायचे आहेत आणि जर तुम्हाला एकदमच कुरकुरीत हवं असेल तर तुम्ही पहिल्यांदा यांना सत्तर टक्के फ्राय करून घ्या त्यानंतर तेलातून काढून थंड व्हायला द्या आणि थंड झाल्यानंतर पुन्हा यांना छान असं कडकडीत तेलामध्ये शंभर टक्के तळून घ्या म्हणजे तुमचे मस्त असे क्रिस्पी कुरकुरीत बनवून तयार होतात तर मी इथे एकदाच तळून घेतलेले आहेत आणि याच पद्धतीनं सगळे लॉलीपॉप आपल्याला इथं तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही बघू शकता मस्त असे आपले हे वेज लॉलीपॉप बनून तयार झालेले आहेत खाण्यात अप्रतिम लागतात तुम्ही हे टोमॅटो तो सोबत सर्व करू शकता तर नक्कीच तुम्ही रेसिपी ट्राय करून पहा घरातल्या सगळ्यांना मुलांना मोठ्यांना लहानांना सगळ्यांना आवडतील तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा तसेच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत बेल ऐकून देखील प्रेस करा जेणेकरून माझ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल